मंडळी, आज शंकर्या आणि शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये येणार आहे एक नवा ट्विस्ट. प्रेम कहाणीमधला एक गमतीशीर वळण दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. चिकटते दिग लाटण्याला शितले. ए शितले, शितले शंकर्या, शितले इथं आलास? होय. पाणी आणते. आणखी हित काय करतोय सानी तू? दुकान बंद बिंद पडलं की काय तुझं? टिटवे, तुझी काळजी बुच कटायलाच पाहिजे काय सारखी मधी मधी? जास्त बोलू नका. हात पकडायचं तर हात पकड ना, कशाला मधल्या मध्ये ग्लासला चेपितो? नाही बोलतीस बर का, एकाच झनाट्यात आहे का ना बहिर ससाना दाखवीन. हित काय करते का तू? हित काय करते म्हणजे तिघांची सिरीज आहे नव, मला कुठं ना कुठं असायला पाहिजे की नाही. लेखकांना शितलीच्या घरी आहे असं लिहिलं आहे. माझ्या मैत्रिणीच घर आहे, तू हित काय करतोय ते सांग. सामान द्यायला आलतो. माहित आहे कशासाठी आलायस ते? तात्याला विचारायला आलायस ना? वात्या आहे ते घरात. येड मठ हित ये, तात्या वावरत आहेत. वावरत आहेत ना मग? ऐक ना, तात्या वावरत आहे तर वावरत जाऊन विचार की आपल्या लग्नाबद्दल तात्याला. तू काय येडपट आहे का? असं डायरेक्ट कसं बोलू तात्यांशी लग्नाचं? भेदरा एक नंबरच, माहित होत नाही. मला भेदरा म्हणलीस तू? भेदरा म्हणलीस मला? तुझा पम्या असल भेदरा. फेकून मारीन पम्याला आई बोललास तर. तुझ्यासारखा नाही आहे तो, त्यानं मनात आलं ना तर मा बापा समोर असा अलगत उचलून पळून घेऊन जाईल मला. त्यासारखा नाही भेदर. मला भेदर भेदर काय म्हणलीस का नाही? भितडण थोबाड एक करीन. माझ्यावर म्हणजे काय करतोय की? किती करतोयस? लय करतोय. लय म्हणजे लय करतोय. हातावर एका नावच गुंदवीन. तिच्याकडे नको लक्ष देऊ. सारखं सारखं आपल्याकडे लक्ष आहे तिचं. असू दे, पापड लटकी. माझं लई प्रेम आहे तुझ्या. माहित आहे, जेवढी सूर्याला नसते ना आकाशाची त्याच्यापेक्षा लई जास्त ओढ लागते मला तुझी. खरं? होय. जेवढी पाखराला वावराची नसते, जेवढी माझ्या दुकानातल्या घुशींना धान्याची नसते, जेवढी जमिनीला पावसाची नसते, त्याच्यापेक्षा लई पटीन आणि लई जास्त ओढ मला तुझी असते शितले. शितले माझा आहे का नाही तुझ्यावर लई प्रेम आहे. आणि तात्या पण आले हाय. तांदूळ हाय ती, गहू हाय ती, साखर बी हाय. पाणी पण हाय, तांदूळ पण हाय. मला का मला गडी ठेवला वाटत? गडी नाही. अरे शंकर्या, अरे मला वाकल्यामुळे एकदम गडीच वाटलं. नाही त्या गडी कसला? गडी कसला? तू कशाला आलास मग? गाड्याला पाठवायचं की? ते गाड्यालाच पाठवणार होतो पण म्हणलं तुमच्या घरचं सामान आहे तर महत्वाचं सामान आहे, स्वतः जाऊन देऊन येतो. हे बरं गेलं. प्या पाणी सावकाश प्या तात्या. ठेव तुम्ही, मी ठेवतो. राहू द्या एक मिनिट. किती पाडतेस ग मी तात्या? सामान द्यायला आलतो बरं का. तांदूळ दिलं बाबा, चणा डाळ दिली, मूग डाळ दिले, येतो मी. शंकर्या
तात्याशी महत्वाचं बोलायचंय ना तुला बस की माझ्याशी बोलायचंय होय महत्वाचं बोलायचंय शंकर्याला तुमच्याशी बस की बस 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 अरे बस की रे अरे बस 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 काय बोलते ना तात्या बस होतो बस अरे वर बस वर बस अरे वर बस वर बस हा वा वा काय तो खाली बसतीस मग हा तात्या काय बोलायचं आहे तुला शिटली तू कोयता इकडे दे बघू नाही तात्या कोयता लागली एवढं काय नाही बोलायचंय अरे बस नाही म्हणजे काय महत्वाचं काम असेल तुमचं तर मग नंतर चला येतो परत नाही नाही तात्याला कुठलं आलंय महत्वाचं काम पारावर जाऊन बिड्या फुकतात एवढे फुकट आहेत आमचे तात्या काय बोलली काय बोलली सॉरी चुकून बोलली बघितलं घाबरली 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 ते पापडाचं पीठ आहे ना तोंडात भरेल उगाच आपलं काहीतरी बोलायचं ती बरोबर म्हणते ती असं इडी काडी करू नये ह्या वयात बाबा नाही करत तसं काय आता उरलंच काय आहे माझ्याकडं फक्त माझ्या पोरीचं लगीन झालं का नाही कमी जायला मोकळा आहे हा लगीन लगीन त्याच्याच विषयी बोलायचं आहे शंकराला तुमच्याशी लगीन मला म्हणजे जुळलं वाटत पोरगी खावली वाटत नाही नाही अरे सांग की त्या हात लागतो जुळलं नाही असं मग जुळल म्हणजे ठरलं तर चाललंय म्हणजे तसा विचार आता विचार कसला करायचा चांगली मुलगी असेल तर उडून टाकायचा बार चालतंय ना तात्या तसं करतो चांगली मुलगी असेल तर बार उडून टाकतो उडवा का येतो 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 इच्छा 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 की हिलाने काय झाले नाही ते छिडक उडते ते नाकामध्ये हे काय तुला नवं आहे होय नाही ते आज होती तस नवीन आलंय वाटत ऊस नवीन आणलंय तात्या हे शितली हाय शितली पण लग्नाच्या वयाची झाली तिचं पण लगीन व्हायला पाहिजे हाय का नाही हाय काय एक म्हणजे चांगलं स्थळ यायला पाहिजे अरे बाबा रोज 10 स्थळ सांगून येते ती हा पण मनासारखं जोवर पोरग भेटत नाही तोवर माझ्या पोरीचं लग्न काय मी करीत नाही एकुल ती एक पोरगी आहे ना तिला शोभल असा उंच पुरा चांगल्या स्वभावाचा चांगल्या घराचा चांगल्या मनाचा पोरगा भेटल्याशिवाय लगीन नाही बघ तिचं हा म्हणजे तसं एक चांगल्या स्वभावाचा आहे चांगल्या स्वभावाचा चांगल्या घराचा आहे हॅलो हा मला काही सांगताय तिथं जागेवर तोडा की तोडून टाका या मायला काय बोलत होता रे तू इच्छा शितले तपकीर हुंगली का काय नाही नाही मग शिंका कशी यायला लागली जायला लागले नाकात एकदम जायला लागले नाकात वाजवी जातोय नाकात मग मागे जाऊन बस घे इकडे आहे तिकडे विचार घे मला शितली बरं लगीन करायचंय हे शितले ते दुसरं कोयता ते बघू ते कोयते सगळे पोतड झाले ते एक बी कापायच्या लायकीच नाही बघ हा कापायची वेळ आल्यावर काय काय करायची ते हा निकड काय बोलत होतास तू मला शितलीशी लग्न करायचं हाय असं गावातल्या जर कुणी विचारलं का मला शितलीशी लग्न करायचं हाय तर तुमचं काय मत असल बा गावातलं हा गावातलं विचारलं तर गावात बघ कोण पोरग नाही असं माझ्या शितलीला शोभल असं गावात कोणी बी नाही बघ गावात पण आहेत की एक दोन समजूतदार पोरं तात्या आपल्या गावामध्ये हा म्हणजे मग तुझ्या बघण्यात आहे का एखादा आपल्या शितलीसाठी हाय म्हणजे नाही म्हणजे असं नजरेसमोर नाही हाय पण माझ्या नजरेसमोर आहे बघ शितलीसाठी एक पोरगा
तात्या तुमच्या नजरेसमोर तो शंकरा बसला आहे ता शंकरा हड अरे शंकरे नाही रे आपल्या गावामध्ये का नाही शंकरा एकच पोरग मला दिसतोय बघ आता तू बोलल्यामुळं जो माझ्या शितलीला शोभू शकतोय कोण 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 पाम्या म्हणजे तो त्या गावातला पाम्या तो बुलेटवर फिरतो तो वाला त्यो 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 पाम्या हा चिकना पाम्या त्यो हा त्यो त्यो पण तो आपला पाम्या आपला पाम्या अरे बो आपला पाम्या नाही दम नाही त्याच्यात दम नाही त्याच्यात सिगारेटी फुकतय पोरग दामा बिमा होईल त्याला कधीतरी शंकर्या होय तर ते पम्या हो सिगारेटी फुंक मी बघितलंय तर पम्या पेट्रोल चोरतोय हो शंकर्या हे आपलं पम्या पेट्रोल चोरत ते आपलं गावचं पोलीस पाटील आहे का नाही त्याच्या गाडीतलं काल पेट्रोल चोरलं स्वतःच्या बुलेट मध्ये टाकलं आणि कोणतरी चौथ साल पोरग आहे तिच्यावर फिरलं गावभर नाही चांगला आहे पम्या काय पण बोलू नको त्याच्याबद्दल या बघ गावात ना काय पण पसरू नको त्याच्याबद्दल आधीच सांगून ठेवती बाप रे बाबो केवढा पुळका आला हिला पम्याचा ऐकलं का बाप रे बाप एवढा पुळका आहे तुला मग तू कर की पम्याशी लगीन हाय का नाही मी आहे का पायावर तयार तात्या आता गावामध्ये काय आणि एक अमिताभांची याची जोडी करायची होय हे केवढा उंच आहे हे बघ बाई काय काळजी करू नको तुझ्यासाठी आहे का नाही गावातला एक राजपाल यादव बघून ठेवलेला आहे मी हाय शिवलीसाठी आहे का नाही माझ्या नजरेसमोर एक पोरगा आहे म्हणजे बघण्यात नाही नाही नजरेसमोरच आहे कोण ह्यो काय शंकर्या आहे नो तू तार तोंडिया तात्या लय माठा यो मला नाही करायचं एखाद वेळेस ना याच्या दुकानातल्या उंदरांशी लग्न करीन याच्याशी नाही करणार मला पण काय तुझ्यावर लग्न करण्यात रस नाही कळलं का आली म्हटली मला सांगायला तात्या एक नंबरचा माठा आहे मी माठा होय अरे तात्या ऐकून घ्या हिशोब करताना मान जेव्हा खाली घालतो ना तेव्हा ती लहान लहान पोरं येऊन बदली ती चॉकलेट घेऊन जातात तरी याला कळत नाही तात्या याला ना अमरीश पुरी आणि आमरस पुरी यो इनोत कळत नाही नाही तर ते मला कळतो आमरस पुरी असती आमरीश हिच्यावर मला भी लगीन नाही करायचंय ही ऐका नाही हिच्यावर लगीन करण्यापेक्षा माझ्या दुकानातल्या घोशीवर लगीन करीन ती सुकाना नांदवल मला ती चार दानं कमी तरी खाईल तुझी लायक आहे का अरे लगीन झाल्यावर काय वा भांडताय होय लगीन झाल्यानंतर भांडणो मला नाही करायचंय तिच्यावर लगीन का नाही करायचंय शितले बघ की कसा जोडा दिसतोय छान मग समजू की तुझ्या भावाला कोणाला भावाला हो शंकरा शितलीचा भाव आहे की मग लहानपणापासून भावंड भावंड राहत आहे तो मित्र आहे ती मित्र कसला मला माहित आहे ना मग भावंड सारखी राहिलात तुम्ही भांडला भांडलात मग बहीण भावासारखे आहे तुम्ही मला बहीण भावांचा लई जीव आहे एकमेकांवर तुम्ही एक काम करा तात्या शितलीच्या लग्नाला आहे ना हिच्या भावाला आहे ना पाणी वाढायला बोला पानक्याला शंकराला आहे ना पाणी वाढायला त्याला बैठकीला पण घेऊन जाणार आहे बसायला घेऊन जा मला कशाला नाही म्हणजे अरे तुझी नजर व्यापाराची नजर आहे तुला एका नजरेमध्ये काय वाईट काय चांगलं कमी जास्त सगळं समजतंय नो मग बहिणीसाठी पोरगा बघायचा म्हणल्यावर तुलाच न्यायला पाहिजे हॅलो तात्या रोहितराव माने बोलतोय आओ बोला की पाहुणा राम राम पोरीला बघायला येणार होतो हा मग या की पण कळलंय तिचं गावातल्या एका पोरावर लफडाय म्हणून नाही नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल नाही नाही तसलं सांगू नका तात्या कन्फर्म खबर लागलेली आहे मला आहो तसं नसेल हो तात्या ऐका ए तात्या उद्याची बैठक कॅन्सल नको तुमची पोरगी मला ठेवा फोन काय झालं तात्या
तुम्हाला दोघांना भी लाजा वाटणं होय. काय झालं? तिकडं पाहुण्यांना कळतंय. काय ते मला फोन करून सांगतेत की तुमच्या मुलीचं गावात लफडा आहे. कोणी फोन करून सांगितलं? हा कोणी फोन करून सांगितलं? उद्या येणार होते ना पाहुणे, त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितलं पेक्षा काय खरं आहे ते सांग मला. शितले, काय सांगू? कोण आहे त्यो? कोण? तुझं जे लफड सुरू आहे ते कोण आहे? शंकर्या, तुला लाज नाही वाटत होय? मी सांगणार होतो तुला. मी हिचा भाव म्हणला, बहिणीच काय चाललं ह्याच लक्ष ठेव नकोय. पोरासारखं मानलं तुला, माझी चूक झाली. भाऊ तिचा भाव म्हणून तुला जबाबदारी सांगतो. दोन दिवसात जो कोण आहे त्याला माझ्या समोर उभा करायचा आहे. नाय उसासारखा सोलला तर नाव लावित नाही. तू सांग मला कोण आहे? कोण आहे शितली? कोण आहे शितली? बाहेर तुला कापायला येड लागलो हे मला. मी तुझा बाप आहे पण त्याला सोडित नाही मी. तू बाहेर ये. हा बा हसतोय मी. हा बाहेर ये शितली. बाहेर उद्या मरतोय तू. मस्त प्रसाद दा, काय म्हणाल? वा वा वा, फॅन्टॅस्टिक. माझी अत्यंत आवडती सिरीज आहे. माझ्या अपेक्षा 100% पूर्ण करणारा कलाकार तात्याच्या भूमिकेत दिसला आणि मन तृप्त झालं. क्या बात आहे ओमकार, फॅन्टॅस्टिक. सुरुवातीला काय एका झनाटात भैरी ससाणा दाखवीन. झनाटात भैरी ससाणा दाखवीन. क्या बात आहे. अमोल पाटीलसाठी टाळ्या. फार गोड वाटतं ही लँग्वेज ऐकताना. आणि तुम्ही इतकी जेन्युइनली आणि इतकी मस्त बोलता की फार गोड वाटतं. आणि कॅरेक्टरायझेशन तर मी या तिन्ही कॅरेक्टर्सच्या प्रचंड प्रेमात आहे. शिवाली, नमा, पृथ्विक. आणि आज त्यात अजून एका नव्या कॅरेक्टरची भर पडलेली आहे. आणि ती उत्सुकता इतकी शिगेला नेऊन ठेवली आहे तुम्ही की आता काय होणार, कोण सोललं जाणार नक्की, याची मला प्रचंड उत्कंठा लागलेली आहे. आणि ती लवकरात लवकर पूर्ण करू नका. वेळ घ्या. या सिरीजच्या निमित्ताने आज ऊस या मंचावरती आलाय. त्या सिरीजच्या निमित्ताने एकदा ऊसवाला येऊ द्याच. त्या सिरीज मध्ये वनिता सासू असते आणि चेतू आणि नमा, तो ऊसवाला पण यायला पाहिजेच. पांढऱ्या केसांचा राजपुत्र. खूप धन्यवाद.